अमरनाथ सेवन न्यूजच्या फास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूयाच्या ठळक घडामोडी। शहरात अज्ञात चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घरांचे कडीकोंडे कापून सुमारे 1,30,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना 21 रात्री घडली आहे। हॉटेल सम्राट मागील उत्कर्ष नगरातील प्रवीण मधुकर सिसोदे यांच्या घरातून 45,000 रुपये रोख आणि 5,000 रुपये किमतीच्या चांदीच्या साकड्या, ब्रासलेट आदी वस्तू चोरीस गेल्या आहेत। तर विठ्ठलनगर येथील आशिष पुंडलिक पवार यांच्या बंद घराचा कडीकोंडा कापून व घरातील कपाटाचं कुलूप तोडून सुमारे 2.5 तोळे सोनं, 18 बार चांदी, 5,000 रुपये रोख असा 49,000 ऐवज चोरून नेला आहे। अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरात थंडीची हुडहुडी वाढली आहे। नेहरू युवा कल्याण केंद्राच्या युवक मित्र परिवारातर्फे माणुसकीची उपक्रमांतर्गत फुटपाथवरील निराधार बालकं आणि गरीब व्यक्तींना उबदार कपड्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी माजी आमदार स्मिताताई वाघ, ॲडव्होकेट व्ही आर पाटील, भाजप शहराध्यक्ष उमेश वाल्हे, राकेश पाटील, आकाश माळी, शुभम पाटील, हरीश देशमुख यांनी रात्री उघड्यावर थंडीत कुडकुडणाऱ्या व्यक्तींना हे उबदार कपडे वाटप करून त्यांना मायेचं पांघरून घातलं। शहरातील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात डॉक्टर रामानुजन यांचा जन्मदिन गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापक SD देशमुख, DA धनगर यांच्यासह इतर शिक्षकांनी डॉक्टर रामानुजन यांच्या प्रतिमेचं पूजन करून माल्यार्पण केले। DA धनगर यांनी विद्यार्थ्यांच्या मनात जी गणिताविषयी भीती व अनास्था आहे ती दूर व्हायला हवी या विषयाची संकल्पना मांडली, तर SD देशमुख यांनी माणसाला जीवनामध्ये गणित हा विषय आवडीचा असायला हवा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पारोळा तालुक्यातील कणेर येथील आरोपी रवींद्र शामराव पाटील याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कणेर येथील रवींद्र शामराव पाटील यांची पत्नी व मुलगा 6 महिन्यांपूर्वी लग्नाला रावेर तालुक्यातील पिंपरी येथे गेले असताना रवींद्र याने आपल्या 16 वर्षाच्या मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी व आत्महत्या करण्याची धमकी दिली होती। 18 रोजी तिला दवाखान्यात नेले असता ती 23 आठवड्यांची गरोदर असल्याचे आढळून आले। मुलीच्या फिर्यादीवरून बापाविरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक शोषण कायद्याप्रमाणे पारोळा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता। आरोपीला अटक करून सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल यांनी आज अंबनेर जिल्हा न्यायालयात सादर केले असता सरकारी वकील ॲडव्होकेट राजेंद्र चौधरी यांनी युक्तिवाद करून आरोपी 7 दिवसांची कोठडी मागितली। न्यायाधीश राजू पी पांडे यांनी आरोपीला 26 पर्यंत म्हणजे 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे। जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील सर्व कुटुंबांना 31 मार्च 2020 पर्यंत 100% शासनाकडून मोफत नळ कनेक्शन देण्यात येणार आहे। यासाठी नमुना नंबर 9 नोंद असणाऱ्या सर्व खातेदारांनी आपले आधार कार्ड 2 दिवसात ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावे। आपण आपले आधार कार्ड ग्रामपंचायत कार्यालयात जमा केल्यास आपल्याला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणं शक्य होणार आहे। तरी आपण शासनाला सहकार्य करावे असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी केले आहे। हजरत बाबा ताज फाउंडेशनच्या वतीने आयोजित नेत्ररोग शिबिरातील 20 रुग्णांना गोदावरी हॉस्पिटलला शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले। यावेळी हजरत बाबा ताज फाउंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद रियाज शेख, अब्दुल सत्तार मास्टर हमीद जनाब यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। शहरातील निकुम कॉम्प्लेक्स समोरील रस्ता खुदून 4 महिने उलटले तरी काम सुरू न झाल्याने दुकानदारांनी या मार्गाने ये जा करणाऱ्या ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे। नप प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी दुकानदारांनी केली आहे। ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या तालुकाध्यक्षपदी सदाशिव पवार तर सचिवपदी राजेश साळुंके यांची निवड करण्यात आली। यावेळी अंबनेर तालुक्यातील शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि प्रश्न संघटनेने जाणून घेतल्या। रोटरी क्लब अंबनेर, HDFC बँक व जीवनज्योती रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर रविवारी रोटरी हॉल या ठिकाणी घेण्यात आले। या शिबिरात 30 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले। यावेळी डॉक्टर किरण बडगुजर, डॉक्टर राहुल मुट्टे, HDFC बँकेचे कार्तिक जैन, जीवनश्री रक्तपेढीचे संतोष पाटील यासह इतर सदस्य उपस्थित होते। शाळा सुरू झाल्यानंतरही ग्रामीण भागात ST सुरू न झाल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते, मात्र सामाजिक कार्यकर्ते DA धनगर यांनी आगार प्रमुखांशी चर्चा करून ST सुरू करण्याची मागणी केली होती। त्यानुसार ग्रामीण भागात ST सुरू झाल्या आहेत, त्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केलं आहे।